चला पंकज आलत का? पंकजला लगातार दोन मॅन ऑफ द मॅच. कारिवली वरचीवाडी संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग साठी यजमान सिद्धिविनायक क्रिकेट क्लब कोल मांडले संघाला आमंत्रित करण्यात आलंय आणि मॅचची सुरुवात होतीये. पहिला चेंडू मनीष, ओहो जेल सुटलाय. लग्नातील लाडू होता, खाता आलेला नाहीये. मनीष आणि आदित्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती जर चेंडू आपण पाहिला तर थोडासा स्लोअर वन होता आणि त्याला मात्र लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न फसलाय कारण इनफील्ड मध्ये तैनात असलेला मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला तो झेल तिथे सुटला होता. लॉफ्ट केलाय, पुन्हा एकदा इनफील्डच्या डोक्यावर खेळलेत. यावेळेला मिस जज झालाय चेंडू आणि जोपर्यंत डीप मधला क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत दोन धावा धावून पूर्ण केल्या जातात. पंकज आलेत का? चला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन पंकजाचा गौरव करायचा. अतिशय चांगली बॅटिंग पंकजने केली ऍज वेल ऍज बॉलिंग सुद्धा खूप चांगल्या रीतीने हाताळली आणि म्हणूनच सन्माननीय अतिथींच्या शुभ हस्ते त्याचा मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन गौरव केला जातोय. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन पंकज आणि कुडकी संघ, खूप चांगला खेळ आपण केला त्याबद्दल आपलं तोंड भरून मनभरून कौतुक. विजयजी कांबळे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल विजयजी कांबळे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आदित्य चेंडू जितका बाहेर निघत होता तितकाच त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु बॅट आणि बॉल मधील बॅट आणि पॅड मधलं अंतर जे आहे ते थोडंसं जास्त वाढलं होतं म्हणून चेंडू मधून निघून गेलाय. निर्धाव चेंडू जे सांगता होताना पाहायला मिळते. तीन षटकांचा सामना आहे आणि गाव टू गाव मधील वाडी मर्यादित क्रिकेटमध्ये आपण आहोत जिथे या शेवटच्या आठच्या लॉटला सुरुवात झाली आहे. कोलमांडले संघ एका बाजूला दुसऱ्या बाजूला त्याच्याशी दोन हात करत असताना कारिवने वरची वाडी कट केलं चेंडूला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग चांगली आणि फिल्डिंग चांगली असताना एकदा तोपर्यंत धावून सुद्धा पूर्ण केले ते चांगली गोलंदाजी. खास करून विपुलची प्रशंसा करेल कारण ज्या प्रकारे त्याने चेंडू हाताळत कोणत्या प्रकारे मोठे फटके मारू दिले नाहीयेत अर्थातच हात खोलू दिलेलं नाहीयेत. अजूनही दोन चेंडूचा खेळाने शिल्लक आहे. पॉवर प्ले मध्ये हात खोलू न देणं म्हणजेच येणाऱ्या दोन षटकांवरती दडपण वाढवण्यासारखं चित्र आहे. येणाऱ्या दोन षटकांमध्ये फलंदाजांवरती दडपण वाढवण्यासारखं चित्र असणार आहे आणि असं असताना काय उर्वरित दोन चेंडू वरती काय बॅटर आपला वेगळा चमत्कार दाखवतील का? सफल झाले होते परंतु शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस विरुद्ध दिशेने ओपन केला म्हणजे ऑफ साईडला ओपन केला आणि त्यानंतर मात्र एक धाव पुढे शिखर धावून कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते पहिल्या षटकामध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी पाच धाबा धावपलकावरती. यजमान श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ कोल मांडले हा संघ विचार करेल की आमच्या या स्पर्धेमध्ये आमच्या नावाचा डंका तितकाच मोठ्या प्रमाणात वाजावा. लॉब केलं चेंडूला रेषेमध्ये आले होते परंतु क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा करतोय चुकी. चला सहा चेंडूचा खेळ म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सात धावा धावपलकावरती. चला दोन धावा आल्या होत्या शेवटच्या चेंडूवरती आणि पहिलं षटक संपल्यानंतर सात धावा धावपलकावरती आहेत. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ कोल मांडले या संघाचं धावपलक. नवीन गोलंदाजी मार्क वरती विपुल नंतर विराज आलाय. वी फॅक्टर आहे या कारुणे वरचीवाडी संघामध्ये कारण पहिला विपुल गेला त्यानंतर विराज. चला फिल्डिंग लावा प्लीज.
मित्र हो अगोदरच प्लॅन करा, इतका वेळ नाही आपल्याकडे, म्हणूनच आपण सहा चेंडूंची पाच चेंडूंची दुसऱ्या फेरीमध्ये करतोय, त्यामुळे आपण वेळ वाचेल याची काळजी घ्या, जास्त वेळ घेऊ नका. विराज, विराज समोर मनीष, पाहुयात काय घडतं या दुसऱ्या षटकामध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शरीरापासून लांबचा चेंडू हवेपर्यंत बॉडी, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड झालाय, पहिली धाव कंप्लीट. जोपर्यंत चेंडू पकडला जाईल तोपर्यंत दोन धावा कंप्लीट झाल्यात. बघा खूप सारा वेळ होता, पहिली जर धाव अजून वेगाने कंप्लीट केली असती कदाचित तिसरी सुद्धा मिळाली असती, परंतु मगाशी विकासाने सांगितलं की जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाही, इथे तुम्हाला जे काही करायचंय ते प्रेझेंट मध्ये करून मोकळं व्हायचंय. कोणताही पास्ट, कोणताही प्रेझेंट, कोणताही फ्युचर यामध्ये बघितलं जात नाही, वर्तमान काळाला जास्त महत्व, वर्तमान गोष्टींना भरपूर महत्व दिलं जातं, आणि म्हणून वर्तमान ना तुम्हाला जगणं गरजेचं आहे. विराज समोर मनीष कट केलाय, पॉइंट शॉट डोक्यावर खेळायचं होतं, बाकड पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय, क्षेत्ररक्षक फॉलो करतोय आणि चेंडू लाडवले सुद्धा, खूप चांगली फिल्डिंग. गतीमध्ये तितकीशी जान नव्हती, हळुवार पद्धतीचा चेंडू होता आणि त्याला मात्र कट करण्याच्या प्रयत्नामध्ये, आणि त्या दोन धावा पडला, एकदा धावपलकामध्ये ऍड होताना दिसतात. चांगली रणनीती काज करून, आणि जसे आम्हाला इथून माहिती मिळते दोघांच्या हातामध्ये ग्लोव्ह आहे, हा कदाचित वाटून घेतल्यासारखा आहे, परंतु धावांना सुद्धा वाटून घेणं गरजेचं आहे. कट केलाय, चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे, बघा नशीब किती बलवत्तर आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा चेंडू जिथं जातोय तिथं जातोय जिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याला हलू सुद्धा दिलेलं नाहीये या चेंडूने, हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय आणि एकदा तोपर्यंत जाऊन कंप्लीट केली जाते. त्या ग्लोजची काहीची वेगळी करामत असू शकते आणि ती आपल्याला शेवटच्या षटकापर्यंत काही ना काहीतरी पाहायला मिळेल. धापलकावरती धाबा 12, अजून तीन चेंडूचा खेळायला शिल्लक आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला, यावेळेला लॉंग लेग सीमारेषा जवळ, क्षेत्ररक्षक झालाय पंबळ, एकाचं रूपांतर दोन मध्ये आणि दोन धावा पुन्हा एकदा वेगाने कंप्लीट होत आहेत. कळायला मार्ग नाहीये की नक्की दडपण कशाचं आहे, षटकार चौकार तर आलेले नाहीयेत, मग चेंडू हातातून का सुटतायत याचं मात्र उत्तर शोधायचंय. तर सन्मानीय सचिनजी साठे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान आमच्या मुख्य मंचावर केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपलं मनापासून आभार. आमच्या समस्त श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ कोलमांडले व आदर्श ग्रामस्थ मंडळ कोलमांडलेच्या वतीनं विराज पुन्हा एकदा समोर आदित्यसाठी, पाहूयात आदित्य काय करतोय. मोठा फटका, अखेर का कनेक्शन प्रॉपर झालंय, स्टँड अँड डिलिव्हर्ड, मॅग्निफिसंट स्ट्रोक, चेंडू सी मारेगा पार, षटकार. सफल झाले, त्यानंतर चेंडूच्या रेषेमध्ये गेल्यानंतर लेग ग्लान्स पाहायला मिळाला आणि बॅकवर्ड अप, त्यानंतर स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये येणारा अतिशय दर्शनीय षटकार प्रदर्शित केलाय आदित्यने. बापदेव चौकार असावा तो, ही बापदेवाची कृपा असावी आणि कदाचित ही आदित्यवरती कृपा झाली आहे, हँडलरची कृपा अजून होणं बाकी आहे, त्याच्यावरती सर्वांच्या नजर आहेत, समस्त ग्रामस्थ, समस्त खेळाडू, आमचा कॉमेंट्री बॉक्स त्याच गोष्टीकडे नजर लावून बसलाय की नक्की ग्लोव्ह मध्ये काय कमाल आहे. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे, धावपळकाती धावा 20, अब तक 20 है, टाइटे फीस कब होगा, देखने वाली बात है. कट केलाय, अतिशय चांगला फटका, पुन्हा एकदा पॉइंट मध्ये, एकदा कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु दुसरी धाव घेतली जाणार नाहीये, ना म्हणा ना रोग दिया. दोन षटकाचा खेळ संपतोय, दोन षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावपळकाती बिनबाद श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ कोलमांडले संघाचा धावपलक. श्री क्षेत्रपाल क्रिकेट संघ पानवे आणि श्री काळ भैरवनाथ क्रिकेट संघ कोंडे दोन्ही संघाचे संघनायक आपण आदरपूर्वक मंचावरती या, नाणेफेक आपण करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. श्री क्षेत्रपाल 21 आहे, क्षेत्रपाल क्रिकेट संघ पानवे आणि श्री काळ भैरवनाथ क्रिकेट संघ कोंडे दोन्ही संघाचे संघनायक, आपण टॉस साठी यायचे. केपी आहे, बघा आता किरण आलाय आणि किरणच्या मागे केपी आहे आणि केपी ही नावं टेनिस क्रिकेटमध्ये व्यावसायिक पटलावरती खूप परिचित आहे, अंडरआर्म क्रिकेटमध्ये केपी खूप परिचित आहे आणि त्यानंतर हा केपी आता या
वाढी मर्यादित खेळामध्ये पाहूयात कशा प्रकारचा खेळ करतोय. लॉफ्ट केलं चेंडूला, इनफील्डच्या डोक्यावरून खेळलंय, परंतु क्षेत्ररक्षकाची सुद्धा कर्णधाराची मी प्रशंसा करेन, प्रशंसा म्हणायला हरकत नाहीये. बघा जिथे त्यांनी मिड ऑन ठेवलाय तो थोडासा वाईट झुकता केलाय, परंतु मागे काउकॉर्नर सुद्धा लावलाय, म्हणजे त्याला माहित आहे त्याच क्षेत्रामध्ये चेंडू जाणार, म्हणूनच ती रिस्क घेतली. एकाच रेषेमध्ये दोन क्षेत्ररक्षक लावलेले आहेत आणि म्हणूनच ही फिल्डिंग सुद्धा होताना पाहायला मिळते. मानावं लागेल इतका मोठा अभ्यास झाला कोलमांडलेच्या संघा अगेन्स्ट टीम कारिणे वरचीवाडीचा. धावफलकाची दाबा 23-23, एक ते दोन मोठे फटके लांडण्याचं बळ देतील. पुन्हा एकदा शपल होऊन लॉफ्ट केलं मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक, अखेरकार झेल टिपलाय, विकेट आली आहे. पहिल्या विकेटचं बदल, पहिला हादरा आदित्य चरोपाने, टीम श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ कोलमांडले संघाला गॉन. अजूनही चार चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि चार चेंडू शिल्लक असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मिस्टर प्रणय. प्रणय काय लयबद्ध बॅटिंग करून इथे धावांची बरसात करेल का याच्यावरती सुद्धा नजर असणार आहे. परंतु केपी याने अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. किरण आपल्या संघाचा समोरच्या दिशेने अतिशय चांगला फटका, वेगाने खेळला गेलाय, परंतु क्षेत्ररक्षक येतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आलाय, त्याने चेंडूला अडवलंय. स्वतः विपुल तिथे होते, खूप मोठा संघर्ष त्यांनी सुद्धा चेंडू अडवण्यासाठी केला आणि तो करत असताना दोन धावा प्रणयने पूर्ण केल्या. एक षटकार वगळता बाकी काही दुसरे धावा दिसले नाहीये. दोन 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 म्हणजे तब्बल सहा सात वेळा दोन धावा काढल्या गेल्यात, त्यामुळे पाय दुखणारच बाहेर येताना. खरी इतकं धावणं म्हणजे उन्हामध्ये सोपं नाहीये. चौकार षटकार नाहीये तर धावांचा डोंगर रचना ही सुद्धा एक मोठी कला आहे आणि ती कला सादर केली आहे मनीष आणि अगोदर आदित्यने आणि आता प्रणय सुद्धा. पाठी जॉईन करतो, यावेळेला फॉलो केलं होतं सुरुवातीला, परंतु त्यानंतर मिडविकेटच्या डोक्यावर जाणार चेंडू, चेंडू निघून गेला सीमारेषा जवळ, झेल सुटलाय. ये मोये मोये सीन आहे, ये मोये मोये कहाणी आहे, कारण हा झेल पहिला नव्हे, दुसरा नव्हे, तिसरा आहे. तीन झेल एकाच इनिंग मध्ये, ते सुद्धा तीन षटकाच्या सामन्यामध्ये. इतके झेल सोडणार तर कुठे तुम्ही वाचणार. नशीब चांगलं आहे की मोठे फटके अजून आलेले नाही आहेत कारिणे वरचीवाडी संघाचे. धावफलकाचे धावा 3 ऍड होत आहेत, म्हणजेच 28 वरती धावफलक जाऊन पोहोचले. शेवटच्या रंतीत दोन चेंडू, पाहुयात काय घडतंय. स्ट्राइक हँड वरती मनीष आहे आणि मनीष हा मोरक्या आहे, महत्वाचा खेळाडू आहे या संघामध्ये आणि त्यामुळे त्याच्याकडून आणि दोघे भाऊ माहित, दोघे भाऊ मैदानाच्या आतमध्ये. इथे काय घडलंय, प्रणय धावून गेले आणि त्यानंतर धावून गेल्यानंतर काय केलं तर विकेट सॅक्रिफाईस मला वाटतंय करावी लागते. कोण बाद होणार, आणि मला वाटतंय मनीष मैदाना बाहेर येतोय. विकेट आली आहे, अजून एका विकेटचं बदल कोलमांडल्या संघाच्या गान. अजून एक मनीष मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, परंतु त्याला संधी मिळणं थोडीशी मुश्किल आहे. स्ट्राइक हेड वरती आता प्रणय आहे. दापल के दाबा 28, काय मोठा ब्लास्ट होईल का. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शरीरापासून लांब, अवे फ्रॉम द बॉडी, लांबून खेचण्याचा प्रयत्न, झेल टिपलाय, विकेट आली आहे आणि अखेरकार 28 वरती दापलक थांबलंय आणि 29 टार्गेट ठेवलं गेलंय टीम श्री सिद्धिविनायक कोलमांडले संघाच्या वतीनं. संघ नवजोत क्रिकेट संघ कार्यालय वरचीवाडी समोर. चला दोन्ही कर्णधार आल्यात, आपण नाणेफेकीसाठी वळणार आहोत. मी सन्माननीय अतिथींना विनंती करेल की आपण आपल्या शुभाशी टॉस केला जाईल.
राहुल साठे साहेबांच्या शुभास्ते टॉस आपण करणार आहोत. या दोन्ही कॅप्टन, एका बाजूला खेत्रपाल क्रिकेट संघ पानवे, काळभैरवनाथ क्रिकेट संघ कोंडे, आणि दोन्ही या वाडी तयार आहेत. काटा म्हणजे स्टील इज द कॉल, हा सुद्धा मोठ्यानं फिरलाय. काय आलं काटा आलं, त्यामुळे टॉस जिंकलाय. तर कोंडे संघानं नाडबेगेचा कौल जिंकला. काय निर्णय असेल क्षेत्ररक्षण, कसं वाटतं इथं आल्यानंतर एकंदरीत हे आयोजन पाहून? आनंद तर खूप वाटतं, कारण आम्ही ते दुसऱ्यांदा मॅच खेळतोय. क्रिकेट संघाचा मी या आयोजनाबद्दल अभिनंदन करतो की त्यांनी असंच मॅच खेळवाव्या आणि आम्ही आम्हाला या स्पर्धेत भाग घेण्यासाठी सहकार्य करतो. समोरचा संघ त्याच्याबद्दल काय सांगाल आणि किती धावांपर्यंत त्यांना रोखणार? आम्ही 30-35 पर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. मी विनंती करेल मान्यवरांना की आपण सन्मान करायचा आहे. त्यानंतर चर्चा करणार आहोत पानवे संघाची. टॉस जिंकला असेल तर काय निर्णय असता? आता बॅटिंग करायचे, किती रन्स पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 41. इथं आल्यानंतर कसं वाटलं संपूर्ण आयोजन? खूप आनंद वाटला आणि सिद्धिनायक क्रिकेट संघाचा आभारी, आम्हाला खेळण्यासाठी त्यांनी चान्स दिला त्याबद्दल. साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. मी विनंती करेल साठे साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे दोन्ही संघांचा. तर अहवाल असा आहे, टॉस जिंकला श्री काळभैरवनाथ क्रिकेट संघ कोंडे संघानं आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग साठी आमंत्रित केलंय खेत्रपाल क्रिकेट संघ पानवे या संघाला. हे मोठं बॅटल या नंतरच्या मॅच मध्ये आपल्याला दिसणार आहे. तुर्तास मैदानाच्या दिशेने वळूया, ज्या ठिकाणी 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. कोल मांडले संघ आता या 29 बचाव कशा प्रकारे करतोय आणि 29 पाठलाग हा कारुणी वरचेवाडी संघ कसा करतोय यावरती आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास घेऊयात एक छोटासा ब्रेक, ऐकूयात आमच्या डीजेला आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. धन्यवाद डीजे वैभव आदेश. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चला कोल मांडले संघ, आपण आयोजक आहात त्यामुळे आपण थोडीशी घाई करा अशी विनंती, इतका वेळ घेऊ नका. वैभव आलाय, आदेश आलाय, आदेश आलाय, परंतु निर्देश काय देतोय त्याच्यावरती लक्ष असणार आहे. कारण 29 धावांचा पाठलाग 3 षटकांमध्ये तितकस अवघड नाहीये, तितकस सोपंही नाहीये. रंगत चांगली पाहायला मिळेल यामध्ये तिथे मात्र शंका नाही. पाहुयात काय घडते, कारण षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आयुष आलाय. आयुष म्हणजे एक घातक गोलंदाज. कोल मांडलेचा ऑन साइडला चेंडूला खेळला गेला, धावचीची संधी आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमकता दिसून आली. फील्ड मध्ये चांगली फिल्डिंग करत असताना फेकी केली आहे क्षेत्ररक्षकाने आणि तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट होतीये. हवा सुद्धा आली आहे
हवा विजयाची की पराभवाची ती कोणाला माहित नाहीये. बघूयात काय घडतंय येणाऱ्या तीन षटकांमध्ये, कारण पहिला चेंडू एका दावेसाठी म्हणजे धावफलकाचा श्री गणेश झालाय. या बोला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, जोपर्यंत फॉलो करून चेंडूला अडवेल तोपर्यंत ओहो चेंडू होते फरार. स्क्वेअर लेग सी मारे कप्पार येतोय दणदणीत खणखणीत लाजवाब बापदेव चौकार. थँक्यू डीजे. या मॅच मध्ये रंग भरण्यासाठी आमचा डीजे मास्टर सुद्धा तयार झालाय, काही ना काहीतरी वेगळं पण तो सुद्धा आणण्याचा प्रयत्न करतोय. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा यावेळेला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक, मस्तक पे दस्तक, चेंडू सीमारे का पार बापदेव षटकार. टेप करणारा चेंडू होता, लोअर फुलटाच होता, वेळीच परकला आणि त्यानंतर आडवा पाय केल्यानंतर लेग फ्लिक दाखवली आणि पुन्हा एकदा स्क्वेअर लेग सीमारे का पार चेंडूला भेदत असताना सव षटकार दाखवलाय. सहा धावा आल्यात. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न लेग स्टंपरचा चेंडू याला ऑफसाईडला ठेवलंय, कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतो तोपर्यंत एकदा धावून कम्प्लीट केले. ते चांगली मानसिकता, खास करून आदेशने काय निर्देशनं दिलेस ती दाखवली आहेत. आदेशने एक चौकार यश एक षटकार नोंदवत असताना सांगितलं की मी अटॅकिंग खेळ करून या मॅचला लवकर संपवण्याचा प्रयत्न करणार आणि तो प्रयत्न आतापर्यंत तरी यशस्वी झालाय, कारण 12 धावा धावफलकावरती आलेत. एकोणतीसचा पाठलाग करत असतानाची स्थिती यावेळेला आडव्या बॅटने फ्लॅट सिक्स, व्हॉट अ शॉट, बुलेट स्ट्रोक षटकार. थैंक यू डीजे. बुलाती है मगर जाने करे पर क्या करे, गेंद बार बार जा रही तो जाना ही पड़ेगा ना. असं काहीच चित्र आहे. षटकार आलाय, चौकार आलाय, षटकार आलाय, सगळं काही घडलंय, परंतु इथं आल्यानंतर काय घडलं. धावफलक सुद्धा तितक्याच वेगानं पुढे गेला, 18 वरती जाऊन पोहोचलाय, म्हणजे अजूनही 11 धावांची गरज आहे. टॅप केलंय चेंडूला, टॅप केलंय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू. ओहो फेकी, एक रूपांतर दोन मध्ये सामन्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न झालाय आणि म्हणताना घर फिरले की घराचे वासे सुद्धा फिरतात, तशीच काहीशी स्थिती कोलमंडल संघाची. कारण पहिल्याच षटकामध्ये षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आलेले आहेत 20, आता 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. या एक वेळ डीजेला या सामन्यामध्ये अजून रंग भरूयात आणि त्यानंतर वळत मैदानाच्या दिशेने. आता आमचा डीजे मास्टर म्हणतो फोन उठा की नाही, स्वतः पहिला फोन उचले, त्यानंतर आपल्या दुसऱ्यांना सांगेल किंवा फोन उठायने का नाही. जाऊयात मैदानाची दिशेने जिथे 12 चेंडू 9 धावांची गरज आहे. आयुष वरती हल्ला केलाय, याचा अर्थ मागून येणारा जो गोलंदाज आहे त्याला काहीतरी वेगळा विचार करून यावा लागेल. समाधान आलाय, समाधानला समाधानकारक गोलंदाजी करावी लागणार आहे जेणेकरून या मॅचच्या जवळ जाता येईल श्री सिद्धिविनायक कोलमांडली संघाला. आज नवज्योत क्रिकेट संघ कार्यवनिक वरचीवाडी संघाने जो काही परफॉर्मन्स केला ऍज अ बॉलिंग युनिट ऍज अ बॅटिंग युनिट तो अतिशय वाखाणण्याजोग आहे, परंतु अजूनही 2 षटकांचा अवधी शिल्लक आहे. या मैदानाने अनेक चमत्कार पाहिलेले आहेत या अगोदर, व्यावसायिक पटलाचं क्रिकेट खेळत असताना किंवा ग्रामीण क्रिकेट खेळत असताना, आणि आज काय त्या चमत्काराला पुन्हा एकदा प्रदर्शन करताना दिसेल का. 12-9 इक्वेशन मधून मॅच कोलमांडले संघ जिंकेल का. कट केलं चेंडूला समोरच्या दिशेने, परंतु फिल्डिंग चांगली, कट करायचं होतं, कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामधून चेंडूला काढायचं होतं, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, परंतु सर्व काही विचारांवरती या सर्व काही निर्णयांवरती त्याच्या पाणी फिरलं गेलं. गोलंदाजाने अतिशय चांगला चेंडू आताला बाहेरच्या दिशेने टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणला आणि त्यामुळे ऑकवर्ड पोझिशन मध्ये फलंदाज पाहायला मिळाले.
आदेश। लेग स्टंपरचा चेंडू आहे, लेग स्टंपरचा चेंडू आहे आणि सुरुवातीला चपलून खेळण्याचा प्रयत्न। पहा लेग बफर विकेट नाहीये, त्यामुळे तुम्हाला एक फ्रीडम मिळालंय, किती आतमध्ये गुस्सा, किती स्टंप समोर या, कसंही मारा, तुम्हाला एसटीला उद्ध्वस्त केल्याशिवाय विकेट मिळणार नाही। आणि त्यामुळे काहीसे ती फ्रीडम मध्ये फलंदाजी आदेशची पाहायला मिळाली, एक धाव तोपर्यंत धावून पूर्ण केली जाते। चांगली गोलंदाजी, आतापर्यंत दोन्ही चेंडू अतिशय शानदार रीतीने हाताळले, क्षमता आहे समाधान मध्ये आणि समाधानने सांगितलंय मी समाधान करत गोलंदाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून देणार। साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एका धावेसाठी, अतिशय चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली। सर्व काही घडलं पहिल्या षटकामध्ये, परंतु दुसऱ्या षटकामध्ये अशी काही शांतता नाही, जणू की पहिल्या षटकात काही घडलेलंच नाहीये, अशा प्रकारची इथे गोलंदाजी होते, फिल्डिंग सुद्धा चांगली। चार चेंडूमध्ये दोन धावा समाधानने खर्च केल्यात, म्हणजे समाधान सांगतोय हम जल्दी से जाने नहीं देंगे, भले ये मॅच उनको बुला रहा है लेकिन हम उधर जाने नहीं देंगे, कारण त्याला जितकं थांबवता येईल तितकं थांबवण्याचा प्रयत्न आम्ही करणार। आणि समाधानने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे, लास्ट टू बॉल रिमेनिंग। ओहो, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, परंतु इतका डीप मध्ये की चेंडूवरती पोहोचण्यापर्यंत उशीर होतोय, फेकी झालीये आणि फेकी होईपर्यंत दोन धावांची नेकी सुद्धा झालीये, दोन धावा कंप्लीट, भरून काढण्याचा प्रयत्न केला जातोय। दापल कधी दावा 24, अजून पाच धावांची गरज आहे, 7-5 ये गडबडवाला मामला आहे। शेवटचा चेंडू निर्धाव आला तर पुढच्या षटकामध्ये अजून रंगत वाढेल या मॅचची। परंतु सर्वात मोठी जमेची बाजू काय आहे, कारण वरचीवाडी संघाकडे की विकेट गेलेली नाहीये, दोन्ही ओपनर सेट पॅटर मैदानात शिल्लक आहेत, उपस्थित आहेत आणि लपेटलाय। 7-5 होते, एकामध्ये 6 केले, मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकलाय नवज्योत क्रिकेट संघ कारिवणे वरचीवाडी संघानं। आणि पराभवाच्या छायामध्ये धाडलं यजमान श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ, कोल मांडले संघाला, हार्ड लक टीम। धावसंख्येपर्यंत रोखलं कोल मांडले संघाला, त्याबद्दल आपला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून गौरव करण्यात येणार आहे। त्यामुळे केपी आपण या, आणि त्याचबरोबरीनं कोंडे संघ फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या आणि पानवे संघ आपले दोन बॅटर मैदानात पाठवायचे आहेत। सन्माननीय अतिथींच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन गौरव करणार आहोत।